सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये हार्दिक स्वागत मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आणि त्याच्या अगोदर शिवजयंतीच्या निमित्ताने आपण भाषा आणि राज्यकर्ते यांच्या संदर्भात काही एक विवेचन केलं आणि तेच आपल्याला थोडंसं पुढे न्यायचं आहे तर तो मुद्दा काय होता की जेव्हा परकीय सत्ता येते तेव्हा ती फक्त सत्ता नसते म्हणजे तिच्याबरोबर काही गोष्टी आपोआप येतात आणि ती म्हणजे त्या सत्ताधाऱ्यांची भाषा जसं यादव काळामध्ये मराठ्यांचं राज्य गेल्यानंतर इस्लामी धर्म ज्यांचा आहे त्यांची सत्ता आली आणि ती सत्ता येताना त्यांनी त्यांची भाषा आणली म्हणजे पर्शियन भाषा आणली आणि साहजिक मग स्थानिक भाषा मागे पडते मराठी मागे पडायला त्याच्यामुळं एक कारण मिळालं की कुठल्या पद्धतीने लोकांनी सावरले वगैरे ते मी सांगितलेले त्याच्यामध्ये संतांचं योगदान काय इत्यादी इत्यादी पण आता समजा आपण असा विचार केला की पुढे जरी काही वर्ष मराठ्यांचं राज्य निर्माण झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून तर थेट अठराशे अठरामध्ये ते लिहायला गेलं तोपर्यंत तेव्हा मराठीला चांगले दिवस होते असं म्हणू शकतो आपण कारण राज्याचं राज्यसत्तेचं होतं पुढे इंग्रज आले आणि महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेला म्हणजे भारतच संपूर्ण गेला मग साहजिकपणे इथल्या लोकांच्या वरती इंग्रजी भाषेचा परिणाम होणं अपरिहार्य होत मग राज्यकारभाराची मुख्य भाषा इंग्रजी झाली कोर्ट कचेरीची भाषा मुख्य इंग्रजी झाली हे तर होणं अपेक्षित आहे जे काही शासन निर्णय ज्याला म्हणतो आपण राजपत्र वगैरे निघायची ती इंग्रजीतनं आली त्यामुळं राजकीय कारणासाठी सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना इंग्रजी शिकणं भाग होतं प्रशासकीय संपूर्ण भाषा इंग्रजी असायची त्या काळामध्ये म्हणजे बघा ना न्यायाची भाषा कारभाराची दरबाराची प्रशासनाची ही पूर्णपणे इंग्रजी झाली कायद्याची इन पर्टिक्युलर आता मला सांगा की त्यावेळेला मग लोकांनी काय केलं असेल लोकांनी साहजिकपणे इंग्रजी शिकले आणि इंग्रजी शिकताना इंग्रजी मधलं साहित्य हो, इंग्रजीमध्ये विचार इंग्रजीमध्ये व्यक्त झालेलं तत्वज्ञान आणि अर्थात त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचा अनुवाद झाला अस झालेला असायचा म्हणजे जर्मनी मधले काही ग्रंथ असतील फ्रेंच असतील ते सुद्धा आले ना आपोआप तर एक मोठी खिडकीच्या खिडकी उघडली मराठी माणसांच्यासाठी मराठी भाषकांच्यासाठी की पाश्चात्य जगामध्ये युरोपमध्ये जे जे काही खूप चांगले ग्रंथ वगैरे निर्माण झाले अगदी अरिस्टॉटल प्लेटो पासून ते मराठीत आणण्याची सोय झाली मग आता इथे काय पाहिजे नेमकं जे शिवाजी महाराजांची पॉलिसी होती की नाही भाषिक भाषिक धोरण काय होतं की, की मराठी भाषेचा विस्तार होत असेल तर होऊ द्यात बाकीच्या भाषांच्या आधारे येत असतील शब्द तर येऊ द्यात नैसर्गिकपणे आले पाहिजेत तेवढंच तसंच आपल्याला इथे म्हणता येईल की हेच असतील इंग्रजी शब्द होत असेल इंग्रजी काही कल्पनांमुळं आपल्या लोकांचं वैचारिक भरणपोषण तर होऊ द्यात फक्त मुद्दा कुठे येतो मुद्दा सत्तेच्या तिथे येतो जोपर्यंत कारभार वाचक शब्द राजकीय शब्द न्यायाचे शब्द आपले नाही आहेत मराठीतले नाही आहेत तोपर्यंत आपण उघड उघड राजकीय दृष्टिकोनातून परत आहोत म्हणजे राजकीय सत्ता बदलली म्हणजे सगळं झालं अशातला भाग नाही त्या राजकीय सत्तेबरोबर आपले शब्द त्या सत्तावाचक म्हणून तिथं आले पाहिजेत हे हे धोरण शिवाजी महाराजांचं आता इथे बघा काय झालं नेमकं तुम्हाला सांगितलं की लोक इंग्रजी शिकले इंग्रजीमधले ग्रंथ आणले इंग्रजीमध्ये अतिशय उच्च दर्जाचं साहित्य आहे आणि विशेषतः इंग्रजीमध्ये नाटकं आणि त्यातल्या त्यात परत इंग्रजीमधील शेक्सपियर नावाच्या महान नाटककारांनी लिहिलेली नाटकं ही अत्यंत महत्त्वाची आहेत आता ही नाटकं जर मराठीमध्ये आली तर मराठी साहित्य समृद्ध होईल मराठी रंगभूमी समृद्ध होईल याच्यात कोणाला संशय यायचं कारण नव्हतं बाळगायचं कारण नव्हतं त्यामुळं महाराष्ट्रातल्या सुशिक्षित लोकांनी शेक्सपियरची नाटकं मराठीमध्ये आणायला सुरुवात केली तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांना आपण समाज सुधारक म्हणतो त्या आगरकरांबद्दल आपली कल्पना अशीच असणार की नाही गंभीर प्रकृतीचे का का त्यांना काय काव्य म्हणजे विनोद वगैरे नाट्य कळणार वगैरे असं नाही हॅमलेटचं भाषांतर विकार विलसित या नावाने आगरकरांनी केलं होतं गोपाळ गणेश आगरकरांनी केलं होतं ते एकच पण इरवी बाकीचे अनेक नाटककार पुढे आले भाषांतरकार आणि त्यांनी शेक्सपियरच्या मी तुम्हाला सांगतो मराठी भाषेत शेक्सपियरच्या जवळजवळ सगळ्या नाटकांचं भाषांतर झालेलं आहे किंवा त्याचा आधार घेऊन त्याला एक मराठी पेहरावा दिलेला आहे हॅमलेटवरचं नाटक येतं तेव्हा ते हॅमलेट या नावाने येणार नाही तर पात्र मुख्य हिरो तिथं काहीतरी मराठी नाव येईल म्हणजे भारतातलं नाव येईल तसं चंद्रसेनाला उदाहरणार्थ तर हे मराठी लोकांनी केलं आणि त्या अनुवादित किंवा आधारित नाटकांच्या पैकी बहुतेक सगळी नाटकं परत रंगमंचावर चालली आहेत हे आणखीन दुसरं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला याची दखल घेतली पाहिजे की भाषा समृद्ध कशी होते इतर भाषांमधली नाटकं इतर भाषांमधल्या कविता इतर भाषांमधल्या कादंबऱ्या जर आपल्या भाषेमध्ये आल्या तर आपली भाषा समृद्ध होते आपल्या लोकांचं एक जे वैचारिक क्षितिज असतं ते असं विस्तारतं आणि ही जाणीव निश्चितपणे होती मग त्या जाणिवेचा एक महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला शेक्सपियर तर शेक्सपियरची नाटकं लोकांनी लिहिली आणली मराठीमध्ये आता ती रंगमंचावरती कुणी आणायची हा प्रश्न आहे तर मी तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये शाहू नगरवासी नाटक मंडळी होते आणि त्या नाटकमंडळीमध्ये आत्तापर्यंतच्या मराठी रंगभूमीच्या इतिहासामधला सर्वश्रेष्ठ गद्य नट कारण त्याच वेळेला आपल्याकडे संगीत नाटकांची पण प्रथा सुरू झाली होती किर्लोजकरांसारखे लोक त्या संगीत नाटकाला प्रोत्साहन देत होते अशा वेळेला गद्य नाटकांमध्ये शेक्सपियर नाटकं मराठीमध्ये आणायचं काम ज्यांनी केलं त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचं नाव म्हणजे प्राध्यापक वासुदेवराव केळकर तर हे केळकरांची नाटकं म्हणजे हॅमलेटसारखी करायची आणि गणपतरावांच्या योग्यतेची नट म्हणून म्हणजे अभिनयता अभिनय संपन्नता म्हणून जर विचार करायचा झाला तर पुढचे जे दोन श्रेष्ठ नट होऊन गेले त्यांचा उल्लेख करावा लागेल गणपतरावांच्या नंतर श्रेष्ठ नट म्हणजे अर्थात नानासाहेब फाटक आणि नानासाहेबांच्या नंतरचा श्रेष्ठ गद्य नट म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू पण हे तुम्हाला सांगतो हो की गणपतीराव जोशी हे नानासाहेब फाटक काय किंवा डॉक्टर लागू काय यांच्याही पेक्षा श्रेष्ठ होते एवढं सांगितलं म्हणजे आणखीन काही वेगळं सांगायची आपल्याला गरज नाही तर आता त्यांनी जी नाटकं आणली की नाही तर पहा एक उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे त्यांचं काय म्हणत त्याला नुसता मुद्दा शब्दांचा नाही आहे ही काय फक्त वाचण्याची नाटकं नाही ही करण्याची नाटकं आहेत म्हणजे तिथे ते सगळे शब्द अभिनयाच्या बरोबर येत आहेत पुढे आणि मग त्यामुळे शेक्सपियर त्याची नाटकंही महाराष्ट्रात लोकप्रिय होतात त्याचे फ्रेजेस जे असतात नाटकामधल्या मधले तेच तिथं रुजतात आता एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो त्या शेक्सपिअरच्या नाटकामध्ये असं एक महत्वाचं वाक्य येऊन जातं मुळातलं इंग्रजीमध्ये की हे चित्र पहा आणि ते चित्र पहा तर चक्क ते गृहित धरून ते वाक्य त्या नाटकातलं गृहित धरून त्यावेळेला मेळेवाले लोक जे असायचे की नाही किळ टिळक पक्षाच्या लोकांनी मेळे सुरू केले आणि विरोधकांच्यावरती टीका करणं गाण्यांमधनं हे ते तेव्हा वैशिष्ट असायचं गणपतीच्या काळात उदाहरणार्थ ते मेळे ज्वारात चालायचे शिवजयंतीच्या काळात वगैरे 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 तर एकाने तिखे नावाचे ग्रस्त होते त्यांनी एक कविता लिहिली म्हणजे लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांची यांच्यावर यांची तुलना करणारी की टिळक कचे श्रेष्ठ आहेत आणि गोखले कसले कनिष्ठ आहेत मग हे कसं सांगायचं तर त्यांनी अशी कविता रचली कोणीतरी भारत मातेला सांगते की बघ हे तुझे दोन पुत्र आहेत एक कोण आहे तर टिळक आहेत म्हणजे त्यांचं नाव बाळ बाळ गंगाधर म्हणून बघा हा आई बघा हा तुझा बाळ आणि दुसरीकडे बघ तुझा बघ हा तुझा गोपाळ आणि मग त्यांची तुलना पण त्या सगळ्या तुलनेला चौकट कोणती हे चित्र पहा आणि ते चित्र पहा ही शेक्सपिअरच्या नाटकातली मुळातली जी वासुदेवराव गणपतराव अशा लोकांनी मराठीमध्ये आणली पूर्णपणे आणि मराठी अभिनेत्याने ती तोडली व्यवस्थितरित्या हा मुद्दा आहे आता एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधला अभिनय महाराष्ट्रामध्ये अभिनय कला ही कशी बहरत होती त्या काळामध्ये कशी विकसित होत होती हॅमलेट बसवताना हॅमलेट बसवताना गणपतराव हॅमलेटचं काम करायचं आणि गणपतराव देशभक्त होते तुम्हाला आश्चर्य वाटेल गणपतरावांना नेपथ्य वगैरे अशा गोष्टींची गरज वासायची नाही तरी कॉस्ट्यूम वगैरे गोष्टींबद्दल अत्यंत उदासीन असायचे हॅमलेटचं तो राजा आहे चंद्रसेन ते चक्क खादीच्या कपड्यात करायचे लोकांनी मान्य केलं ते कारण लोकांचं जास्त लक्ष ते गणपतरावांच्या अभिनयाकडे द्यायचे तर गणपतरावांना अभिनय शिकवणारे खेळ करतो तुम्हाला सांगतो त्यांनी एक अभिनय कसा शिकवला याच्यासारखा किस्सा आहे किस्सा असा आहे की हॅमलेट असतो आणि हॅमलेटला त्याच्या बापाचं भूत दिसत आता भूत पाहणं आणि ते सुद्धा बापाचं भूत म्हणजे तो किती काय त्याच्या भावना असतील त्या काळामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती कशा प्रकारचे भाव उमटले असतील हा फार महत्वाचा मुद्दा आहे ना तर ते केळकर त्यांना करायला लावायचे म्हणजे दिग्दर्शक पण होते आणि त्या पद्धतीने हे करायचे हॅमलेट करायचे तर त्यांचा तो जो अभिनय आहे भूत तर तो काही केळकरांच्या मनाला येईना येईना मग केळकरांनी काय केलं केळकरांनी एक वेगळी कृप्ती केली ती कृप्ती अशी केली की आपाभाऊन चौकामध्ये एक छोटा तलाव होता ते म्हणाले की तुम्ही त्या तलावात त्या तिथे सकाळी पहाटे चार वाजता या असं गणपतरावांना त्यांनी सांगितलं गणपतरावांना कळे ना की नाटकाचा आणि त्याचा काय संबंध आहे पण आज्ञा त्या काळात दिग्दर्शकाची मोडणं शक्य नव्हतं हो ते गेले पहाटेची वेळ होती आणि थंडी होती काहीतरी डिसेंबरचा वगैरे महिना असेल जानेवारीचा तर ठीक आहे त्या तलावाच्या भोवती फिरत फिरत गणपतरावच्या बरोबर केळकर गप्पा मारायला लागले आणि नाटकाबद्दल हे असं आहे ते तसं आहे मग इथं असा असला पाहिजे हे त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि बोलता बोलता लक्षात घ्या गणपतीरावांना ढकललं तलावामध्ये अचानक अनपेक्षितपणे गणपतीराव तलावात पडल्या तर त्यांना पोहता येत होतो तो, तो, तो काही मुद्दा नव्हता आणि आत पडल्यानंतर पाण्यातून पहिल्यांदा वरती आले माणूस येतो माणूस हा तळंगणार आहे त्याच्यामध्ये आणि आल्यानंतर तुम्ही जस्ट कल्पना कर करा की त्यांच्या ते एकदम धक्का बसलेला वगैरे घाबरलेले थोडेसे असे बघायला लागले की आता आपल्याला वरती यायचंय असं जेवरा हात देतील की काय तेवढ्याच केळकरांनी काय केलं माहिती का त्यांच्या खिशामध्ये एक छोटा आरसा तरी आणला होता तो दाखवला गणपतीरावांना हे बघा 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 कसं दिसतंय असा अभिनय झाला पाहिजे भूत पाहिल्यावरती बापाच आणि मग गणपतीराव तसा अभिनय करायला लागले तर हे आपल्या रंगभूमीच्या इतिहासातली फार अद्भुत गोष्ट आहे आणि म्हणून आणि म्हणून हॅमलेट कसं करतायत गणपतराव हे पाहण्यासाठी त्यावेळेचे इंग्रज महाराष्ट्रामध्ये असलेले इंग्रज अधिकारी ते यायचे आणि ते दाद द्यायचे म्हणजे एकदा तर असं आहे की आत्महत्या करतो ना विषय घेऊन त्याने आत्महत्या केल्यानंतर विष घेतलेला माणूस मरतो कसा त्याचे काय चेहऱ्यावरती वगैरे भाव असतील ते चे इतके बेमालून वठवायचे गणपतराव की एकदा एक, एक इंग्रज अधिकारी नाटक पाहायला आला आणि त्यांनी मेल्याचा अभिनय केला ते खाली पडले तो उठला ताडकन त्यांनी हॅट काढली अलास असं म्हणाले अरे रे हे इतकं गणपतराव करायचे तर हे काय शक्य झालं आपल्याला आपली भाषा आपली रंगभूमी का समृद्ध झाली आपण अजूनही अजूनही म्हणतो की मराठी भाषेतली मधली आपली मराठी रंगभूमी भारतात सगळ्यात श्रेष्ठ आहे वगैरे हो असं का म्हणता येतं आपल्याला की अशा प्रकारचे नट त्या काळामध्ये होऊन गेले आहेत आणि त्यांनी ही रंगभूमी अशा प्रकारे पुढे नेलेली आहे तर हे गणपतरावांचं आहे तर गणपतराव हे मराठी रंगभूमीवर सर्वश्रेष्ठ गद्य अशा प्रकारचे नाटककार होते आणि त्यांनी ह्या याला हातभार लावला हा झाला एक मुद्दा मी काय म्हणालो की साहित्यात इतरत्र व्यवहारात तंत्रज्ञानात दुसरी भाषा चालते आपल्याला त्यामुळं आपण समृद्ध होतो पण मुद्दा राजकारणाचा राजसत्तेचा कारभाराचा दरबाराचा न्यायाचा येतो आता मी तुम्हाला सांगेन आणि आता आपण कल्पना करू शकतो की लोकमान्य टिळकांच्यावरचा खटला एकोणीसशे आठ सालचा सगळ्यांना माहिती आहे की याच्यात राजद्रोहाचा खटला होता आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली आणि ते मंडळ दिला गेले शिक्षा भोगण्यासाठी तर त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी जो युक्तिवाद केला बचावाचा त्यांनी वकील नाही घेतला स्वतः बचाव केला तो संपूर्ण बचाव त्यांचा भाषिक आहे भाषेवर आधारलेला आहे भाषेच्या तत्वज्ञानावरती आजारलेला आहे भाषे भाषाशास्त्रावरती काय म्हणा काय तो युक्तिवाद आहे टिळकांनी आग्रले करत ते आग्रहे टिळकांनी लिहिलेच नव्हते दुसऱ्या कोणतरी लिहिले होते त्यांच्या ऐवजी म्हणजे उपसंपादकांनी वगैरे पण ते टिळकांच्यावरती जबाबदारी दिली त्यांनी ते घेतली असतात आणि डिफेंड केलं काय त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही मला माझा खटला जो चालवतायत ते चालवणारे जे लोक आहेत म्हणजे ज्युरी असतं ते ज्युरीमध्ये काय पाच सहा लोक असतात आणि ते ठरवतात की आरोपींनी खरोखर गुन्हा केलेला आहे की नाही दोषी आहे की नाही आणि त्यांनी जर दोषी ठरवलं तर मग न्यायाधीश शिक्षा देतो तर टिळकर्नी मूलभूत प्रश्न उपस्थित केला की या ज्युरीमध्ये आणि हे जे न्यायमूर्ती आहेत दावर त्यांना मराठी भाषा येते किंवा नाही त्यांची मराठी ही मातृभाषा आहे का तर अर्थात नव्हती मग म्हणले यांना माझा खटला चालवता येणार नाही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं का नाही चालवता येणार आम्ही सगळ्या तुमच्या मराठीमधल्या मा अग्रलेखांचं भाषांतर इंग्रजीत करून घेतलेलं आहे आणि कोश आहेत उपलब्ध उदाहरणार्थ मोल मोल्सवरचा कोष्ट तेव्हा होता मग आता काय प्रॉब्लेम काय होता तर त्यावेळेला टिळकर् फार महत्वाचं उत्तर दिलं ते म्हणाले की तुमचा कायदा हा आमच्या भाषेत अजून नीट आलेला नाही तुमच्या कल्पनासुद्धा अनेक आम्हाला वेगळ्या आहेत त्यामुळं आम्ही जेव्हा लिहितो तुमची राज्यव्यवस्था आहे तुमच्या राज्यव्यवस्थेबद्दल लिहायचं पण तुमची राज्यव्यवस्था कुठनं व्यक्त होती तुमच्या भाषेत व्यक्त होती मग तिच्यावर जर टीका करायची असेल तर त्या भाषेतल्या कल्पना आम्हाला आमच्या भाषेत आणावं लागतात त्यासाठी शब्द तयार करावे लागतात इतकंच नव्हे तर तुमच्या आमच्या भाषेतल्या जुन्या शब्दांना नवीन काही एक अर्थ द्यावा लागतो की जो शब्दकोशामध्ये येत नसतो मग हा कोणाला कळतो हा त्या काळात जो प्रत्यक्ष भाषा बोलतो त्याला कळतो म्हणून तुम्ही लोक क्वालिफाईड नाही आहात माझा खटला चालवायला कारण तुम्हाला त्या पद्धतीने मराठीचं ज्ञान नाही म्हणून मी निर्दोषी असलो तरी तुमची ज्युरी मला कदाचित दोषी ठरवेल म्हणजे असं की माझ्या अग्रलेखातले जे शब्द मी राजद्रोहाला प्रोत्साहन वगैरे द्यावं या अर्थाने वापरले नाहीत ते कदाचित तुम्हाला शब्दकोशांच्या आधारे तसे वाटतील प्रोत्साहन देणारे वाटतील तसे ते नसणार आणि हे कोण जाणेल की जे रोजच्या व्यवहारात मराठीमध्ये व्यवहार करतात बोलतात तेच जाणतील असं असा भाषिक युक्तिवाद लोकमान्य टिळकांचा होता आणि म्हणून साहजिक आहे लोकमान्य टिळकांच्या दृष्टिकोनातून आपल्या कारभाराची आपल्या न्यायाची भाषा कोणती असली पाहिजे तर मराठी भाषा असली पाहिजे म्हणून त्या काळामध्ये ज्या तीन कल्पना पुढे आल्या चिकूनकारांच्यामुळं की स्वदेश स्वधर्म आणि स्वराज्य हे तर आहेच स्वभाषा स्वदेश स्वधर्म आणि स्वभाषा स्वराज्याची गोष्ट तेव्हा करता येत नव्हती सुरुवातीचा काळ होत होतो ना तर त्यातला स्वभाषा हा मुद्दा महत्वाचा आहे आणि आपलं स्वत्व त्या भाषेतच टिकवता येतं असं राजवाड्यांसारख्या अनेक लोकांनी अनेक वेळा म्हटलेलं आहे आणि त्यासाठी पुरावा हा आहे की एकीकडे आम्ही म्हणजे एका एका बाजूला आम्ही शेक्सपिअरच्या मराठी भाषांतराचं स्वागत करतो असं नाही तर त्यांच्या रंगभूमीवरती आविष्कार करतो आणि त्यांना रसिक लोक प्रचंड प्रतिसाद देतात पण दुसऱ्या बाजूला आम्ही असं म्हणतो की जर न्यायालयीन व्यवहार असेल तर तो इंग्रजीत चालणार नाही तो आमच्या नेहमीच्या आम भाषेमध्ये व्हायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं हे मला परत एकदा आपल्याला आठवण करून घेऊन सांगायचं आहे धन्यवाद